केबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यातील महिला कैद्याच्या मुक्तीसाठी महिला व बालकल्याण विभाग राबवणार मिशन मुक्त. परिस्थितीला बळी पडलेल्या महिलांना मिळणार मिशन मुक्ताद्वारे जामीन. नागपूर शहरातील होर्डिंग्सचं होणार सर्वेक्षण. अवैध होर्डिंग्स बद्दल माहिती मिळवण्यास होईल मदत. आणि नागपूर इथे पार पडणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचं भविष्य 18 ऑक्टोबर रोजी होणार निश्चित. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे महिला कैद्याच्या मुक्तीसाठी महाराष्ट्रात आता मिशन मुक्त अभियान सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या अनेक कारागृहांमध्ये परिस्थितीला बळी पडलेल्या अनेक महिला आहेत. काही छोट्या मोठ्या चुकांसाठी विनाकारण कारागृहात खितपत पडलेल्या आहेत, तर काहींची बेल घेणारं कोणी नसल्यामुळे त्या कारागृहात अडकून पडल्या आहेत. अशा महिलांना जामीन कसा मिळवता येईल, त्यासाठी कुठली पद्धत अवलंबवावी लागेल, कुठल्या ठिकाणी अर्ज करावा लागेल, या संबंधित सर्व माहिती या मिशन मुक्ताद्वारे देण्यात येईल अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. ज्या महिला काही शिल्लक कारणांवरनं जेलमध्ये आहेत आणि ज्यांना ज्यांचे बेल घ्यायला लोक नाही आहेत, ज्यांचे काही पैशांमुळे बेल मिळत नाही आहेत, अशा भरपूर महिला जेलमध्ये काही 4 वर्ष, काही 8 वर्ष, काही 15 वर्ष आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आम्ही एक योजना काढतो आहे, मिशन काढतो आहे. त्या मिशनचं नाव आम्ही मिशन मुक्ता असं ठेवलेलं आहे. त्याला आम्ही लॉ अँड ज्युडिशरीची जी सगळी मंडळी आहे, डालसा मालसाची जी मंडळी आहे आणि आमचं WCDचं जे कमिशनरेट आहे त्यांना आम्ही सोबत घेतो आहे. आणि ज्या ठिकाणी आम्हाला महिला आयोगाचं इंटरव्हेन्शन लागेल त्या ठिकाणी आम्ही ते देखील करू. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या मिशन मुक्तामुळे माझ्या बहिणींना, माझ्या आयांना त्या ठिकाणी मुक्ती मिळेल अशी अपेक्षा आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाने खासगी मालकी असलेल्या स्थायी होर्डिंग्सचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाद्वारे अवैध होर्डिंग्स बद्दल माहिती मिळेल. यासाठी मनपाद्वारे काही दिवसांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यातील 3 निविदा पात्र ठरली. यातील एका निविदेने 92,50,000 रुपयांमध्ये सर्वेक्षण करण्याची तयारी दाखवली आहे. सर्वेक्षण करण्याचा निर्णय स्थायी समितीचा असून मंगळवारी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. शहरात मनपाचे जवळपास 250 मोठे होर्डिंग्स आहेत, तर अवैधरित्या लावलेल्या होर्डिंग्सची संख्या यापेक्षा जास्त आहे. शिवाय या होर्डिंग्सपासून मनपाला कुठलीही आर्थिक मदत होत नाही. या सर्वेक्षणानंतर मनपाच्या जाहिरात विभागाच्या कमाईत भर पडण्याची शक्यता असून 2002 ते 2010 दरम्यान मनपाच्या अधिकृत जागेवर जाहिरात लावण्यासाठी व 2007 ते 2017 दरम्यान वाहनांवर जाहिरात लावण्यासंबंधित निविदा काढण्यात आली आहे. होर्डिंगच्या बाबतीत बरेच अवैध होर्डिंग आहे, याच्या अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आणि म्हणूनच ते सॅटेलाईटच्या माध्यमातून आणि ते ऑनलाईनच्याच माध्यमातून ते आम्ही त्यांच्यावर वॉच ठेवू आणि जितके राहतील ते आम्हाला ताबडतोब दिसतील आणि त्यांना ऑनलाईनच्याच माध्यमातून आम्ही त्यांना त्यांचे जे त्यांना पैसे द्यावं लागतात ते पैसेसुद्धा आम्ही ऑनलाईनच देऊ. त्यामुळे यामध्ये चोरी होणार नाही, पण झाली तरी ते रोखण्याचा प्रयत्न करू आणि जे आता अवैध होर्डिंग आहे त्याची मोजणी होईल आणि परफेक्ट किती होर्डिंग्स आपल्या नागपूर शहरात आहे. आज 151च होर्डिंगचे पैसे आम्हाला मिळतात आहे, पण ते 20 वर्ष आधीपासून असं कोणताही सर्वे झालेला नाही. आता नवीन मनीषनगरचा एरिया झाला आहे, होडकेश्वर नरसा हा भाग आलेला आहे, या भागातही होर्डिंग्स आहेत पण ते काउंट नाही. आता या गोष्टीमुळे आणि सर्वेमुळे ते काउंट होतील आणि कॉर्पोरेशनचं उत्पन्न वाढेल. आता जवळपास ते 7-7.5 करोड रुपयाचे आमच्या डिमांड्स असतात, पण ते 6.5 करोडपर्यंत येतात. पण यानंतर मात्र जर परफेक्ट जर आमच्या 300-300 पर्यंत गेल्या तर कदाचित ते डबलही आमचं उत्पन्न होऊ शकेल.
नागपूरमधील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2 वर्षांच्या कालावधीनंतर 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. पावसाळी अधिवेशनात त्याची घोषणा झाल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अधिवेशन नागपुरातच होणार असल्याची चर्चा आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत हेही 18 ऑक्टोबर रोजी नागपूरला पोहोचतील आणि विधिमंडळात होणाऱ्या बैठकीत तयारीचा आढावा घेतील. बैठकीनंतर भागवत राज्य सरकारला अहवाल देतील असे सूत्रांचे म्हणणे आहे. या आधारावर नागपुरात अधिवेशन होईल की नाही हे ठरवले जाईल. 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. हे माहिती आहे की डिसेंबर 2019 मध्ये हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले होते. कोविड संसर्गामुळे सर्व सत्रे मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावर्षी अर्थसंकल्प आणि पावसाळी अधिवेशने तिथे झाली. नागपूर करारानुसार वर्षातून 1 अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक आहे. सरकार नागपुरात अधिवेशन घेण्याच्या बाजूने असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, पण तयारी लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल. अमरावतीचे बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्यावर विधानसभा निवडणुकीत 28 लाखांपेक्षा जास्त खर्च करण्याचा आरोप जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख सुनील खराटे यांनी केला व त्यांचं आमदार पद रद्द करण्याची याचिका नागपूर न्यायालयात दाखल केली. यावर उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी म्हटले की या संबंधी त्यांना अजूनपर्यंत न्यायालयातर्फे कुठलाही नोटीस मिळालेला नसून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोपही त्यांनी फेटाळले. ज्या याचिकेमध्ये आनंदराव अडसूळ आणि यांचे पिलांतू जे शिवसेनेचे, ज्यांनी शिवसेनेची शिवभोजन थाली जी आहे ज्याच्यामध्ये शिवभोजन थालीचं बोट तर लावलंच, पण थाली गोरगरिबांची खाऊन टाकली. त्याच्यामध्ये एकही थाली गोरगरिबांना शिवभोजन थालीची त्यांनी मिळून दिली नाही. अशा याचिकाकरता त्यांनी हायकोर्टामध्ये जे माझं इलेक्शन पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावर हायकोर्टाने सांगितलं की इलेक्शन आयोगाकडनं माहिती मागितली, आणि त्या माहितीची मला अजूनपर्यंत इलेक्शन आयोगाची गेल्या 2 वर्षामध्ये एकसुद्धा नोटीस आली नाही. नोटीस आल्यानंतर मी त्याचा जबाब पूर्ण कायदेशीर दिली. खर्चाचा हिशोब ऑलरेडी आम्ही दिलेला आहे आणि जो इलेक्शनचा जो प्रशासक इथे येतो त्यांनी ज्या पद्धतीनं इलेक्शन केले होते की मी एका सार्वजनिक प्रोग्राममध्ये गेलो आणि त्याचा खर्चसुद्धा माझ्यावर लावला, त्याच्यामुळं माझ्या खर्चाचं त्यांनी जे टोटल मारले ते जास्त मारले, पण ते चुकीची आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पूर्ण मी हायकोर्टालासुद्धा देणार आहे, इलेक्शन आयोगालासुद्धा देणार आहे. पण कुठल्याही प्रकारची मला नोटीस आली नाही आहे, कुठल्याही प्रकारचं मला विचारणा झाली नाही आहे. जेव्हा विचारणा होईल कायदेशीर मी त्याचा जबाब देणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही इलेक्शन आयोगाचं उल्लंघन करून मी इलेक्शन लढलो नाही आहे. पूर्ण इलेक्शनच्या कायद्यामध्ये जे नियमानुसार आहे त्याप्रमाणेच मी इलेक्शन लढलो आणि त्या पद्धतीनं मी माझ्या खर्चाचा हिशोब दिला. आणि आज अनिल परब जे आहे ते जरूर शिवसेनेचे वकील आहे आणि आज परिवहन मंत्री आहे, पण त्यांनी वकिली सोडली तरी ती माझ्या प्रकरणामध्ये जाणून बुजून अनिल परब पूर्ण वकिली कानून कायदे हे अडसुळांना सलामसुरा देत आहे. आणि कुठेतरी अनिल परब हे अडसुळांचे वकील आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे कटस्थान चालू आहे आणि याच्यावर मी जे की कायदेशीर आहे ते पूर्ण मी त्याला उत्तर देणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनतर्फे मंगळवारी मिशन साहसी संचालित करण्यात आले. त्या दरम्यान शहरातील महिलांना स्वसंरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. आजच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एक जटिल प्रश्न बनला आहे, जिथे दररोज महिलांवर अत्याचारासारख्या घटना ऐकायला मिळतात. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुनीता मौदेकर यांनी नागपूर महानगरपालिकेत गांधीबाग झोनमधील महिला कर्मचाऱ्यांना मिशन साहसी अंतर्गत स्वसंरक्षण कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. या दरम्यान उपमहापौर मनीषा धावडे उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रथम येतो, जिथे महिला छोट्या छोट्या गोष्टी करून स्वतःचे रक्षण करू शकतात. उपमहापौरांनी मिशन साहसी बद्दल कृतज्ञता व्यक्त करत या प्रशिक्षणाने महिलांचा आत्मविश्वास वाढेल अशी अपेक्षा पण व्यक्त केली. आज गांधीबाग झोनमध्ये ज्या महिला प्रशासनाच्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करतात, 12-12 तास काम होतं त्यांचं, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सतत काम करत असतात, तर त्यांना कुठेतरी रिलॅक्सेशन मिळावं या दृष्टीने आणि रोज धकाधकीच्या जीवनात स्वतःची सुरक्षा कशा पद्धतीने करावी या दृष्टीने आज नवरात्राच्या या शुभपर्वावर गांधीबाग झोनमध्ये काम करणाऱ्या महिलांचं एकत्रीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्य म्हणजे प्राणायाम जो शिकवला तो संगीताताई डांडुरीने शिकवला,
पण आत्मसुरक्षा, स्वतःची सुरक्षा करण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही असं म्हणण्यापेक्षा माझ्याजवळ पेन आहे, माझ्याजवळ माझं आयकार्ड आहे, माझ्याजवळ ब्रासलेट आहे, मी घातलेल्या बांगड्या आहेत, मी घातलेले काळातले आहेत, त्याच्यावरनं मी कसं काय अटॅक करू शकते? तर ते सगळ्या ट्रिक्स आज साहसी गर्ल सुनीता मोंडेकरनी इथे सादर केल्या आणि त्यांना आम्ही हे पण सांगितलं की तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या सगळ्या 10 वर्षानंतरच्या सगळ्या मुलींना, 10 वर्ष कशाला, 5 वर्षापासूनच्या सगळ्या मुलींना त्यांनी सांगावं की तुझ्याजवळ जे जे आहे त्याच्या याच्यावर माझ्याजवळ काही नाही असं म्हणण्यापेक्षा माझ्याजवळ जे आहे त्याचा वापर करून मी माझी आत्मसुरक्षा कशा पद्धतीने करेल, मी स्वतः दुर्गा म्हणून कशी स्थापित होऊ शकेल, त्यासाठी आज छोटंसं एकत्रीकरण गांधीबाग झोनमध्ये, मी गांधीबाग झोनमध्ये ज्या महिला कार्यरत आहेत त्यांचं आज इथे घेण्यात आलं आणि मुख्य म्हणजे सगळ्या महिला कर्मचाऱ्यांनी इथे चांगली साथ दिली आणि स्वतः सगळे प्रात्यक्षिक करून घेतले आणि म्हणून त्यांचंही मी आभार इथे आभार व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे जाहीर करते. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. 12 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या यश लॉन्स परिसरात एका तरुणाने आपल्या 3 साथीदारांसोबत एका अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार करून तिला ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतक युवती ही कबड्डीच्या सरावासाठी परिसरात आली असता आरोपीने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केला होता. आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईक असून पुणे पोलिसांनी त्याला अन्य 3 आरोपींसह अटक केली आहे. काल आपले जे मृतक आहेत ते आपले फ्रेंड बरोबर आणि एक नातेवाईक बरोबर काल 5 वाजता कबड्डीचे सरावसाठी यश लॉनच्या बाजूला ते सगळे जमलेले होती. तिथे त्याच्या पूर्वीच्या ओळखच्या नातेवाईक 2 मित्राबरोबर आला आणि त्यांनी तिथे त्याला बाजूला घेऊन त्याचा मर्डर केला. दुर्दैवी मृत्यू तिथे झाली. त्याच्यानंतर आपल्याला कळला की ते 3 लोक आले होते. त्याच्याशिवाय आणखी एक आरोपी आहेत, ते साईडला बसलेला होता. आम्ही पोलिसांनी तातडीने घटनास्थळ दाखल झाले आणि FIR घेतली. FIR नंतर आपण आरोपीचे शोध घेतलेला आहे. 4 आरोपी आपण अरेस्ट केलेले, आतापर्यंत ताब्यातला घेतलेले आहेत. पुढील तपास चालू आहेत आणि प्रथमदर्शी ते एकतर्फी प्रेम म्हणून हे घटना दिसून येत आहेत आणि त्या स्पॉटवर आपले काही मतलब घटना घडण्याचे 10 मिनिटं आधी पण तिथून पोलीस मोबाईल पण 2 वेळा ते पेट्रोलिंग करून गेलेली होती आणि बाकी पुढील तपास चालू. नाही ते मुला 5 वर्ष आधी ते आता मृतक मुलीचे बाजूला राहिलेला होता, त्याचा नातेवाईक होता आणि त्यांच्या असा जे काही आहे ते एकतर्फी प्रेमच्या प्रकरणात आहे. ते पुढील तपासामध्ये सगळे डिटेल कळेल. नाही ते मित्राबरोबर आलेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहेत आणि प्राथमिक इन्फॉर्मेशन आहे. पण एकदा कस्टडी घेतल्यानंतर आपल्याला डिटेल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट कळेल. नाही पैकी कोणाच्या गुन्हेगारीपासून मी आत्तापर्यंत आपल्याकडे समोर आलेले नाही. नाही हां 2-3 दिवस आधी ते त्यापैकी एक मुलांनी रेकी करून गेलेले असा प्राथमिक माहिती आहेत. पण ते आपल्याला नंतर कळेल. नाही तो नकली फायरआर्म होता, ते घाबरण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला होता की ते बाकीच्या मुलीला सांगितलं की आम्ही त्याचा वापर करू म्हणून घाबरण्यासाठी होता फायरआर्म. शहरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी मनपातर्फे बांधकाम करण्यात येत असलेल्या सुलभ शौचालयाच्या कामाची महापौरांनी पाहणी केली असता हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. हे कार्य अनेक दिवसांपासून प्रलंबित होते.
यावेळी मेयोच्या अधिष्ठाता डॉक्टर भावना सोनावणे, डॉक्टर सागर पांडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. वानाडोंगरी येथील नवदुर्गा उत्सव मंडळातील प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले असता दुर्गा पंडालमध्ये आयोजित या लसीकरण शिबिराचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. वानाडोंगरीच्या नवदुर्गा घाट उत्सव मंडळाने प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूर यांच्या सहकार्याने वानाडोंगरी विभाग क्रमांक 7 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात लक्ष्मण डाखले, नगरसेवक नारायण डाखले, लहुजी डाखले, रमेशजी मते, माहुरेजी, शिवाकाका, सेवक कवडू सुधाकर कुबरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गेली 2 वर्षे मी घरी न थांबता जनतेत मिसळतोय. मी सध्या कोणत्या पदावर आहे हे महत्वाचे नसून सामान्य जनतेची मी कामं करतोय. तुमच्यासारखे लोक माझ्या पाठीशी असल्यामुळे आजही मला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे फडणवीस यांची मुख्यमंत्र्याची पदाची लालसा आजही कायम असल्याचे दिसून येते. बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने नवी मुंबईकरांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आलेल्या रुग्णवाहिका व सर्व सुविधायुक्त प्रसाधनगृह बस विधायक उपक्रम कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. मागच्या काळामध्ये कोळी समाजाकरता 10,000 शीतपेट्या वितरणाचा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला होता आणि त्या माध्यमातून आपलं सरकार असताना देखील आपण नवीन जेटी असतील, नवीन फिशिंग हार्बर्स असतील, मोठ्या प्रमाणात शीतपेट्या असतील, अशा प्रकारचे विविध उपक्रम हे सातत्याने त्या ठिकाणी चालवले आणि विशेषतः या आपल्या संपूर्ण भगिनींना चांगल्या प्रकारचं वातावरण मिळावं, चांगल्या प्रकारच्या सोयी मिळाव्यात याकरता अनेक योजना त्याही काळामध्ये आपण राबवल्या आणि मला विश्वास आहे की आज ताईंनी जो हा इनिशिएटिव्ह घेतलाय याच्यामुळे निश्चितपणे आमच्या महिलांना एक मोठा फायदा या ठिकाणी होईल. खरं म्हणजे आपल्या या नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक साहेब असतील किंवा आमच्या ताई असतील यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे या शहराचा विकास झालाय आणि देशातलं सर्वात स्वच्छ शहर असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्समध्ये असेल, हे शहर नेहमी अग्रसर राहिलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आता आपली महानगरपालिका तर त्या ठिकाणी संपलेली आहे, बरखास्त आहे, म्हणजे त्याची मुदत संपली आहे, नवीन निवडणुका होणार आहे, पण मला विश्वास आहे की हे जे सगळं काम या ठिकाणी लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वाद पुन्हा मिळेल आणि या नवी मुंबईची सेवा करण्याकरता आमच्या या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा ही जी सगळी मंचावरची टीम आहे ती आपल्या सेवेमध्ये येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी पुन्हा एकदा या ठिकाणी ताईंचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे जे लोकोपयोगी कामं ताई तुम्ही सातत्याने करता आहात ते अशीच सुरू राहावी आणि त्याकरता गोवर्धनी मातेचा आशीर्वाद हा सातत्याने तुमच्या पाठीशी राहावा. खरं म्हणजे असं आहे की तुमच्या गणेश नाईक साहेब आहेत, तुम्ही आहेत, पाटील साहेब आहेत, आमचे नरेंद्र आहेत, तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. महाराष्ट्र प्रदेश तर्फे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी जागरण अभियान श्री क्षेत्र पंढरपूर येथून सुरू झाला असून याचा पहिला टप्पा नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात संपन्न होईल अशी माहिती शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी पत्र परिषदेत दिली. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नागपूरचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी सर्व लोकांना या मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले असून या मोर्चात कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, खासदार विकास महात्मे, संजय कुटे, योगेशजी टिकेकर, शहराध्यक्ष प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे तसेच विदर्भाचे सर्व आमदार, खासदार, ओबीसी नेते आणि कामगार उपस्थित राहतील. या कार्यक्रमात विदर्भातील सर्व जिल्ह्यातील ओबीसी प्रतिनिधी आणि नागरिक सुद्धा उपस्थित राहणार आहेत. हा प्रमुख मागण्या आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवल्या. कोणतेही योग्य कारण नसताना ज्या गरजू लाभार्थ्यांना आपण अपात्र ठरवला आहे, ज्यांचा आर्थिक सहाय्य आपण बंद केला ते तात्काळ सुरू करावं असं आम्ही विनंती केली आहे. हजारो पात्र लाभार्थ्यांनी थांबविण्यात आलेले थकीत अर्थसहाय्य सुरू करावे. गरीब गरजू लाभार्थ्यांना नियमित अनुदान व अर्थसहाय्य राशीचे वाटप व्हावे. प्रत्येक वर्षी एक नवीन अट आली आहे, प्रत्येक वर्षी उत्पन्नाचं प्रमाणपत्र व रहिवासी दाखला
सादर करण्याची अट नवीनच आली आहे, ती तात्काळ रद्द करावी. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना किमान भाजप सरकारने माननीय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने 1200 रुपये केले होते, ते 1500 करावे अशी आमची विनंती आहे. और आमचा 6वा प्रश्न आहे, राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेकरिता दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला देण्याची अट एक आली आहे. ही अट पण आपण शिथिल करावी, कारण एखाद्या घरचा कुटुंब प्रमुख गेला तर त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो, आणि श्रावणबाळ योजनेतलं किंवा संजय गांधी निराधार योजनेत त्याला 10000 रुपये मिळण्याची पहिले सुविधा होती, ती पण सुविधा सध्या बंद आहे. अशा 6 प्रमुख मागण्यांकरता हा आमचा मोर्चा आहे. तर वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.